जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बी बियाणे व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध। खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने या संदर्भात शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारे बी बियाणे व रासायनिक खतांचा पुरवठा या संदर्भात आज जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत सविस्तर आढावा घेण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन व कपाशीचे पीक घेतले जाते। यामध्ये जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा हा सरासरी 3,84,000 हेक्टर एवढा असून कपाशीचा पेरा हा 1,98,662 हेक्टर एवढा आहे। तर इतर क्षेत्रफळावर उडीद, मूग, तूर, मक्का, ज्वारी यासह इतर पिकांचा समावेश असतो। आणि या सर्वांच्या बाबतीत आढावा घेत असताना जिल्ह्यामध्ये लागणारे बी बियाणे व खतांचा साठा पुरेसा उपलब्ध असून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लागणारे पीक कर्ज हे त्यांना तात्काळ उपलब्ध करून द्यावे अशा सूचना देखील यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत। दरवर्षीप्रमाणे अशा प्रकारच्या बैठकी घेऊन जिल्ह्यातलं पुढच्या काळामधलं खरीप आणि रब्बी पिकाचं नियोजन कसं राहील, बियाण्याची उपलब्धता कशी राहील, खताची उपलब्धता कशी राहील किंवा ज्या आपल्या निविष्ट असतील त्या सगळ्यांचा पुरवठा शेतकऱ्यांना व्यवस्थित कसा होईल या संदर्भातली चर्चा आजच्या या बैठकीच्या निमित्तानं या समितीच्या मार्फत आम्ही या ठिकाणी केली आहे। आणि ही चर्चा करत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पेरावा या ठिकाणी वाढत असताना जवळपास सोयाबीनचं आपलं सरासरी क्षेत्र हेक्टरचा जर आपण विचार केला तर 3,84,000 हेक्टर त्या ठिकाणी आहे। आणि अशा पद्धतीचं कापसाचं क्षेत्रसुद्धा आपलं 1,98,672 हेक्टर त्या ठिकाणी आहे। हे प्रमुख पिकं आपल्या जिल्ह्याचे आहेत, बाकी मग मका आहे, उडीद आहे, मूग आहे, इतर पिकंसुद्धा त्या ठिकाणी आहेत, परंतु प्रमुख पिकं सोयाबीन आणि कापूस या संदर्भात बियाण्याची उपलब्धतासुद्धा आपल्याजवळ यावर्षी व्यवस्थित प्रमाणात आहे। शेतकऱ्यांकडं राखून ठेवलेलं बियाणं त्याचप्रमाणे महाबीजकडं असलेला साठा या दोन्ही गोष्टीचा विचार केला तर सोयाबीनच्या बियाण्याची अडचण यावर्षी शेतकऱ्यांना येणार नाही। त्याचप्रमाणे कापसाच्या बाबतीमध्ये सुद्धा विविध कंपन्यांच्या माध्यमातून आपल्याकडं आपण व्यवस्थितपणे त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। खताच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण व्यवस्थितपणे मेचा शेवटचा आठवडा असेल, जून असेल, जुलै असेल, या महिन्याप्रमाणे ज्या ज्या महिन्यात जी जी खतं शेतकऱ्यांनी लागतात त्या सर्वसुद्धा खतांचं नियोजन आपल्या जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या मार्फत आपण प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि हे सगळं होत असताना महत्त्वाची बाब म्हणजे आपण यावर्षी शेतकऱ्यांना विविध बँकांच्या माध्यमातून खरीपचा कर्ज पुरवठा हा सुद्धा व्यवस्थित झाला पाहिजे, या संदर्भातले निर्देश मी LDMच्या माध्यमातून सर्व बँकांना त्या ठिकाणी दिलेले आहे।